तिथे महाराष्ट्रातल्या अनेक भागात भल्या पहाटे मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून घुमणारा काकड आरतीचा स्वर कालपासून बंद झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटला. पण शिर्डीच्या साई संस्थानं लाऊडस्पीकर बंद केल्यानंतर मुस्लिम धर्मियांकडूनच लाऊडस्पीकर्सची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईंच्या शिर्डीत दोन धर्मातला सलोखा पाहायला मिळाला. पाहूया. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक विषय नव्हे. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजे. पण ह्यांचे उतरल्यानंतर सभा झाल्या, घोषणा झाल्या आणि कार्यकर्त्यांना आदेशही दिले, आंदोलनही झाली. पण त्याचे परिणाम फक्त मशिदींवरच्या भोंग्यांवरच नाही तर मंदिरांवरच्या लाऊडस्पीकर्सवरही होत आहेत. आता शिर्डीचंच उदाहरण घ्या ना. शिर्डीत पहाटे 5 होणारी काकड आरती आणि रात्री 10:30 होणारी शेजार आरती, दोन्ही वेळा लाऊडस्पीकर्स बंद झाले. इधर बैठते है कि वो माइक से पूरा सुनाई देता है ना, तो आरती का और ही आनंद आता है. तो माइक होना बंद कर दिया क्या अभी हमको मालूम नहीं, हमने अगर बंद कर दिया तो चालू होना चाहिए. ये हमें बहुत सुना महसूस होता है, हम एकदम जैसे लगता है कि कुछ खो गया है, कि यार कुछ नहीं हो रहा है, ये क्या हो गया. स्पीकर साठी परवाना देण्याचं हे झालेलं आहे, त्याच्यात आत्तापर्यंत काल श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी आपल्याकडे स्पीकर परवान्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावरून काल आपण त्यांना 6 ते 10:30 स्पीकर परवाना दिलेला आहे. आपल्याला श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी यांना जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून एक पत्र प्राप्त झाले असून त्याच्यात त्यांनी आपल्याला न्यायालयाचा जो निर्देश दिलेला आहे त्याचे पालन करण्याची विनंती केली आहे. त्याच्यानुसार आपण आपल्या प्रथा परंपरा यांना कुठेही मुरड न घालता आपण न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आहोत. शिर्डीसह पंढरपुरातही लाऊडस्पीकरची मागणी होताना दिसते. नाही काढायला नाही जमत सर, म्हणजे आमच्या भावनी तीच आहे. मध्ये दर्शन नाही झालं तर बाहेरून का होईन, आपण ऐकण्यात तर येईल. आम्ही इटालाचे भक्त आहोत, आम्ही 2-3 वाऱ्या करत असतो तरी आम्हाला काही तकलीफ नाही आहे, कुणालाही तकलीफ नाही. आवाज कमी ठेवा आणि आपल्या मंदिरावले बी आवाज कमी ठेवा. समान काय रे भाई, फक्त आवाजाची मर्यादा ठेवा. खर तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या आधीच हा इशारा दिला होता. साईबाबाचं मंदिर शिर्डी किती दूर आहे? 35 आहे ना. काकड आरती किती वाजता असते? 5 असते. सुप्रीम कोर्टाने किती वाजता माईक सुरू करायला सांगितलंय? 6 सांगितलंय. त्याच्या संदर्भामध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या इथं रात्रीचा जागरण गोंधळ किती वाजता असतो? रात्रीच असतो ना. उद्याच्याला फतवा काढायचा म्हटलं तर 10 बंद करावं लागेल, त्याला कोण जबाबदार आहे? म्हणूनच की काय नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई आणि सांगली अशा अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यांच्या परवानगीसाठी धावाधाव सुरू झाली आहे. आज सकाळपासून आमच्याकडे आणि मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा हजारो लोकांनी तक्रारी केल्या आहेत, मेलद्वारे, फोनद्वारे, पत्राद्वारे, की हा आमच्यावरती अन्याय का होतो आहे. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. एकीकडे राज्यात जोरदार राजकारण सुरू झालं तर दुसरीकडे शिर्डीत मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत प्रशासनाला एक मागणी केली. मुस्लिम समाज आणि जा मस्जिद ट्रस्टतर्फे आम्ही अशी विनंती करतो, या भोंगा वादामुळं जी साईबाबा मंदिरामधली काकड आरती बंद झालेली ती पूर्ववत सुरू करावी आणि शिर्डीमधून जो सर्व धर्म समभावाचा संदेश जातो त्या पद्धतीने ती आरती पूर्ववत करावी अशी मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती करतो. बाबा के स्पीकर बंद कर दिया तो मेरे को बहुत कल रोना आया और सूना लगता है, सब पब्लिक सूना लग रही है यहाँ, इतनी मन को हमको इतना दुख होता है, बस कुछ बोलो नहीं ऐसा लगता है. गले झाले का आम्हाला समजायला नाही, आरती चालू आहे की बंद आहे का समजत नाही, पण आम्ही आपसातच मनातच बोलत राहिलो आणि आरती केलं, पण ऍक्च्युली स्पीकर चालू व्हायला पाहिजे. साईंचे भक्त जात धर्माच्या पलीकडे आहेत. हिंदू मुस्लिमांसह अनेक धर्मांचे लोक साईंची पूजा अर्चा करतात आणि आता जेव्हा भोंग्यांच्या राजकारणात धार्मिक रंग चढत असतानाच
सामाजिक एकरूपतेचं दर्शन शिर्डीत झालंय. पण जे शिर्डीत झालंय तेच महाराष्ट्रात होईलच असं नाहीये. कारण कायदा सर्वांना सारखाच आहे. जो रामाला तोच रहीमला देखील. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.